महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट उपलब्ध करून दिलं जाणार आहे। हे प्रमाणपत्र 2 वर्षांसाठी म्हणजेच मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करून दिलं जाईल। 2 लाख रुपये महिला किंवा मुलीच्या नावे 2 वर्षांसाठी 7.5% व्याजदरावर गुंतवण्याची सुविधा उपलब्ध असेल। काही प्रमाणात ही रक्कम काढण्याचीही परवानगी असणार आहे। ज्येष्ठ नागरिकांना अकाउंट स्कीमची मर्यादा 4.5 लाखांवरनं वाढवून 9 लाख रुपये करण्यात आली आहे। याचाच अर्थ ज्येष्ठ नागरिक या स्कीममध्ये कमाल 4.5 लाखांऐवजी 9 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकतील। याशिवाय संयुक्त खात्यात कमाल रक्कम जमा करण्याची मर्यादा वाढवून ती 15 लाख रुपये करण्यात येणार आहे। अर्थमंत्र्यांनी पुढील 1 वर्षासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा केली। सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना 1 वर्षासाठी मोफत अन्नधान्याचा पुरवठा केला जाईल। यासाठी सुमारे 2 लाख कोटी रुपयांचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केला जाणार आहे। सगळं ठीक आहे ना? ही सांधी दुखी, वेरिकोस वेन्स, डायबिटीस, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी। नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी। भारतीय रेल्वेसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात बंपर निधीची घोषणा करण्यात आली आहे। पुढील वर्षात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे। तसंच रेल्वेचे नवीन मार्ग, नव्या प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे। रेल्वेसाठी डिजिटल तिकीट प्रणालीचा अवलंब करण्यात येईल। कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे। कापसापासून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली। पंतप्रधान आवास योजनेच्या निधीमध्ये 66% वाढ करण्यात आली। तसंच सरकारनं पीएम किसान योजनेअंतर्गत 2.2 लाख कोटी रुपयांचा शेतकऱ्यांना रोख रक्कम दिली आहे। कृषी क्षेत्रासाठी ओपन सोर्स डिजिटल पब्लिक इन्फ्रा, कृषी निविष्ठा, क्रेडिट विमा, पीक संरक्षण, कृषी प्रवेशक निधी, कृषी स्टार्टअप्स फोकस क्षेत्रासाठी मोठी संधी निर्माण होणार आहे। 65% जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात आणि 45% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे। पर्यावरणपूरक लाईफस्टाईलला प्रोत्साहन देण्यासाठी हरित विकासावर भर देण्यात आला आहे। नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनसाठी नुकतीच 9,700 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। कार्बनचं उत्सर्जन कमी करण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे। भरड धान्य वाढवण्यासाठी श्री अन्न योजना सुरू करण्यात आल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलंय। यासोबतच कृषी क्षेत्रासाठी भांडार क्षमता वाढवण्यात येणार आहे। इंडियन मिलेट्स इन्स्टिट्यूटची स्थापना केली जाईल असंही सीतारामन यांनी म्हटलंय। भारतात देशांतर्गत आणि विदेशी पर्यटकांची संख्या जास्त आहे, त्यातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत। पीपीपी, राज्य सरकारे आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांनी पर्यटन व्यवसायात मोठी वाढ झाली आहे। वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी प्रोत्साहन देणार असल्याची माहिती अर्थमंत्री यांनी दिली। 157 नवे नर्सिंग कॉलेजेस सुरू करण्यात येणार आहेत। ICMR लॅब्सना अद्ययावत सुविधा प्राप्त करून देण्यात येतील। फार्मास्युटिकल्समधील संशोधनाला चालना देण्यासाठी नवीन कार्यक्रम हाती घेतले जातील। लाल मातीतली कुस्ती म्हणजे